घटकाची नाही, राजकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा आणि तुला आम्हा सर्वांचे नेते अध्यक्ष संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, तलाठी संघाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुरेंद्रजी साहेब, जिल्हा परिषद कर्मचारी संघ महासंघाचे महानकर्ती, मध्यवर्ती संघटनेचे युगतकर्ती वावेजी, वसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष आदरणीय गिरगे साहेब आणि सर्व घटक संघटनाचे पदाधिकारी, चौदा डिसेंबरच्या संपाबाबत राज्य सरकारसोबत राज्य सरकारच्या सोबत हिंदू मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची सुकाणू समिती यांची प्रचंड चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये काही निष्फळ झालं नाही. त्यानंतर सुकाणू समितीची सविस्तर बैठक झाली. ती बैठक रात्री 10 वाजता संपली. सुकाणू समितीमध्ये हिंदूंचे थोडक मॅडम होत्या. मॅडम सकाळी 5 वाजता आल्या आणि 7 वाजता आंदोलन सुरू केलं संपूर्ण महाराष्ट्रात. चौदा मार्च ते 20 मार्च पर्यंत राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला होता. या संपाच्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यासाठी 2 महिन्याची मुदत मागून घेतली. 2 महिन्याच्या मुदतीनंतर समितीचा अहवाल आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल असं आश्वस्त केल्यामुळे हा संप संस्थगित करण्यात आला होता. परंतु 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने, 9 महिने एवढा प्रदीर्घ कालावधी गेल्यानंतर सुद्धा सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला नाही म्हणून संस्थगित केलेला संप पुन्हा सुरू करण्यात आले. काल या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, ज्यामध्ये राज्य शासनाने कुठलीही ठोस भूमिका सकारात्मकरित्या मांडली नाही म्हणून हा संप आम्ही आयोजित केलेला. दिवस एवढा कालावधी उलटून सुद्धा अजून शासनाने कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही, त्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहोत आणि आमचं एकच मिशन राहील, जुनी पेन्शन. जुनी पेन्शन ही लागू करावी ही आमची मुख्य मागणी आहे. आपण आतापर्यंत आंदोलन केले तरी शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. आमचा हा संप जोपर्यंत शासन आम्हाला ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही या संपामध्ये बेमुदत संपात सहभागी आहोत सर्व कर्मचारी. रीता पुरी, मंडळाधिकारी. आम्ही जो आज 7 दिवसाचा संप केला होता तरी पण शासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही आणि जे चाल ढकल शासनाची दिसते त्याच्यामुळं कर्मचारी वर्गामध्ये अतिशय अविश्वास निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं जोपर्यंत आमची जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप कुठल्याही परिस्थितीत माघार घेतल्या जाणार नाही. संपामध्ये राज्यभरातून 17 लाख कर्मचारी सहभागी आहेत.